नमस्कार विद्यार्थ्यांनो मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक पंच्याहत्तर काढा या पानावर काय दिलेलं आहे बघा त्याचं शीर्षक आहे आम्ही चित्र वर्णन करतो या पानावर एक चित्र दिलेलं आहे या चित्राचे निरीक्षण करायचे आहे आणि त्याचे वर्णन म्हणजे त्याबद्दलची माहिती आठ ते दहा ओळीमध्ये लिहायची आहे बघा बरं आता ह्या पानावर कशाचं चित्र दिसतंय यामध्ये एक रेल्वेचं चित्र दिसतंय म्हणजे रेल्वे, रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या रेल्वेचं चित्र आहे त्या प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्मला मराठीत म्हणतात फलाट फलाटावर गाडी आलेली आहे तिथे त्या गाडीतून चढणाऱ्यांची आणि उतरणाऱ्यांची गर्दी झालेली आहे काही लोक गाडीमध्ये जागा मिळवण्यासाठी धावताना दिसत आहेत म्हणजे पळताना दिसत आहेत काही जणांच्या हातात सामान आहे एक व्यक्ती दारात उभा आहे तसेच तिथे फेरीवाले सुद्धा दिसत आहेत एक हमाल बघा लाल रंगाचा त्याने ड्रेस घातलेला आहे त्याच्याजवळ गाडी आहे त्या गाडीवर सामान ठेवलेलं आहे तो गाडी घेऊन जात आहे नंतर तिथे काही स्टॉल्स लावलेले आहेत त्या स्टॉलवर लोक खाद्यपदार्थ विकत आहेत काही जण खाद्यपदार्थ विकत घेत आहेत या प्लॅटफॉर्मवर म्हणजे या फलाटावर एक पोलीस दिसतोय टी सी दिसतोय आणि काही लोक तर त्या डब्याच्या बाहेरची लिस्ट लावलेली असते कशाची लिस्ट असते ही रिझर्वेशनची त्यामध्ये स्वतःचं नाव कुठे आहे का ते बघतो येते तो तसेच बघा आणखीन बऱ्याच गोष्टी इथे दिसत आहेत प्रत्येक गोष्ट बघून त्याचं आपल्याला त्याबद्दलची माहिती लिहावी लागते बघा बरं तुम्हाला जमत आहे का ते आणि जसं इथे रेल्वे स्टेशनचं दिलेलं आहे तसंच तुम्ही पण एखादा बसचा प्रवास केलेला असेल किंवा रेल्वेचा प्रवास केलेला असेल तर त्याबद्दल तुमचे काय अनुभव होते ते पण अनुभव तुम्ही लिहायचे आहेत मग तुम्हाला प्रवासामध्ये आलेला एखादा अनुभव आठ ते दहा ओळीमध्ये लिहून बघा बरं